हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99-22-51-1008। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल, लोकसभेच्या उमेदवारीसाठी मागणी करणार शशांक बावजकर। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। यामुळे या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विचारांची जनता असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराला जनता निवडून देईल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य शशांक बावजकर यांनी बोलताना व्यक्त केले। 3 जून रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची लोकसभेच्या 48 जागा लढवण्यासाठी विचार विनिमय व चर्चा होणार असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहावा अशी मागणीही आम्ही त्यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपा, शिंदे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नसून जनता त्यांच्या कारभाराला कंटाळली आहे। जनतेने आता कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या हातात सत्ता देण्याचं ठरवलं आहे। यामुळे परंपरागत बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा इचलकरंजी काँग्रेसचा हा बालेकिल्ला आहे आणि हा परंपरागत आपण जर त्याचा आढावा घेतला तर 1971 सालापासून तो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। कैलासवशी दत्ताजीराव कदमांना, त्यानंतर खासदार बाळासाहेब माने या मतदारसंघातनं 5 वेळा निवडणूक लढवून जिंकून आली आणि त्यानंतर खासदार कल्लाप्पांना आवाड्यांनी 2 निवडणूक या मतदारसंघातनं जिंकली आणि हा मतदारसंघ नंतरच्या काळामध्ये श्रीमती निवेदिता मानेंच्या माध्यमातनं राष्ट्रवादीकडे गेला। परंतु या एकूण मतदारसंघावर आजचं जर प्रभुत्व बघितलं तर हे काँग्रेस पक्षाचं आणि काँग्रेसच्या विचाराचं प्रभुत्व आहे। त्यामुळं उद्याच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उद्या जी बैठक होणार आहे त्यामध्ये लोकसभा निवडणुकांचा आढावा मतदारसंघ निहाय घेतला जाणार आहे। त्याच्यामध्ये इचलकरंजी काँग्रेस पक्षाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं हा मतदारसंघ हा काँग्रेसला मिळावा याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि उद्या जर आम्हाला हा मतदारसंघ मिळाला तर निश्चितपणानं आत्ता असलेली भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे गट असेल किंवा स्वाभिमानी असतील यांच्यावरची एकूण नाराजी लक्षात घेता हा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्यामध्ये सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य मतदाराला प्रचंड मोठा रस आहे आणि काँग्रेसच या मतदारसंघाला न्याय देऊ शकते हा आत्तापर्यंतच्या गेल्या 2 अनुभवातनं हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसकडे राहील हे आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पाहणार आहोत। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।